नमस्कार, अर्चनाज किचन मराठी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत ताकाची कढी आणि भजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि आता या ताकामध्ये आपल्याला एक चमचा बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर अर्धा लिटर ताकासाठी आपल्याला एक चमचा बेसनचं पीठ वापरायचं आहे, ज्यामुळे कढी खूप छान बनते आणि रवीने व्यवस्थित घुसळून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तर इथे मी छान असं व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं इथे ताक तयार झालेलं आहे। तर आता आपण पुढची कृती पाहूयात। तर यामध्ये मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यात अर्धा छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी या अगदी डार्क हिरव्या मिरच्या वापरते ज्या तिखट आहेत। तर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचं एक छान असं वाटण तयार केलेलं आहे। आता आपण कढी करायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। छान गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहेत। तर एक छोटा चमचा मी इथे मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे। तर मोहरी छान तडतडल्यानंतर ना यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत, अगदी अर्धा छोटा चमचा। आणि जिरं पण छान फुललं की मग यामध्ये आता आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। कढीपत्ता टाकल्यानंतर ना यामध्ये मी जे आता आपण आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे छान असं मंद गॅसवर अगदी अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। तर याला मी छान असं परतून घेते। तर छान असं परतल्यानंतर ना यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। तर इथे मी 1/2 छोटा चमचा हळद टाकून घेते। तर इथे हळद तुम्ही थोडी कमी किंवा जास्त करू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला कढीचा रंग हवा आहे अगदी त्याप्रमाणे इथे तुम्ही हळदीचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता। त्यानंतर ना आता आपल्याला यामध्ये ताक टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। तर यावरून आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला फार असं उकळवायचं नाही आहे आपल्याला, फक्त गरम करून घ्यायचं आहे। शेवटी वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपली मस्त अशी ताकाची कढी बनवून तयार झालेली आहे। त्याचा कढी बनवलेली आहे तर त्यासाठी भजी तर झालीच पाहिजे। तर इथे सोप्या पद्धतीने भजी पाहूयात। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर एक एक मसाले आपण यात टाकून घेऊयात। तर सर्वात आधी मी इथे 1/2 छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेते। त्यानंतर यामध्ये हळद टाकायचं आहे, जिरे टाकून घेते 1 छोटा चमचा जिरं, आणि त्यानंतर एक छोटा चमचा ओवा टाकायचा आहे। बेसनचा पदार्थ आहे त्यामुळे ओवा झालाच पाहिजे। तर मी चांगला हाताने चुरून टाकलेला आहे। त्यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा यात मी लाल तिखट टाकते। लाल तिखटऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे तुकडे देखील टाकू शकता। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हातानेच मिक्स करायचं आहे, जेणेकरून मीठ हे कांद्याला लागेल आणि छान असं पाणी सुटेल कांद्यातलं। तर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यावर आता यात आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराच्या ज्या वाट्या असतात त्या वाट्याने बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे। तर आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे, एकदाच संपूर्ण पीठ टाकायचं नाही आहे। तर इथे मी 1/2 पीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यात मला अजून थोडंसं लागतं आहे, त्यामुळे मी आता हे संपूर्ण पीठ वापरणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे।
तो यामध्ये सर्वात शेवटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलीये आणि तेही आता छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना याला आता आपल्याला झाकण लावून अर्धा तास ठेवायचा आहे, जेणेकरून कांद्याचं पाणी सुटेल आणि पीठ हे थोडंसं ओलसर होईल। तर इथे बघू शकता कांद्याने पाणी सोडलेलं आहे बऱ्यापैकी आणि पीठ अगदी छान असं ओलसर झालेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर असा सोडा टाकायचा आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे भजीसाठीचं। तर मी छान याच्यात थोडं थोडं पाणी टाकून छान असं भजीचं पीठ तयार करून घेणार आहे। जितपत आपल्याला पातळ किंवा घट्ट हवी आहे तसं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी मस्त असं भजीचं पीठ बनवून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण भजी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी छान असं तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यात अगदी आकारा आपल्या लहान किंवा मोठ्या आकारामध्ये भजी सोडून घेऊयात आणि आता छान असं खरपूस याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेऊयात। तर इथे या कढीसोबत ही भजी खूप छान लागते। जेव्हा घरी भाजी नसेल त्यावेळेस तुम्ही ही खडी भजी बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता, जी खूपच मस्त बनवून तयार होते। व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन अशा रेसिपीमध्ये।